नमस्कार मित्रांनो, स्टुपिड फॉर स्टडी या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्याआधी जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल किंवा अद्याप जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर मित्रांनो, विविध पदविका अभ्यासक्रमांच्या नोंदणीला पुन्हा एकदा मुदतवाढ मिळालेली आहे. त्यानुसार 10वीनंतरच्या अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाची नोंदणी 4 ऑगस्टपर्यंत करता येईल, तर 12वीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांच्या नोंदणीसाठी 5 ऑगस्टपर्यंत मुदत असणार आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 प्रवेशासाठीची प्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबवली जाते. तर प्रवेश प्रक्रियेत सहभागासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी 5व्यांदा मुदतवाढ दिलेली आहे. तर ही प्रक्रिया 2 जूनपासून सुरू असून टप्प्याटप्प्याने मुदतवाढ देण्याचा निर्णय DTEमार्फत घेण्यात आला आहे. तर या वाढीव मुदतीमध्ये आतापर्यंत नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करता येईल. याआधी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी करणे, अर्ज निश्चित करणे ही प्रक्रिया वाढीव मुदत पूर्ण करता येणार आहे. अर्जाच्या मुदतीत बदल झाल्याने पुढील संपूर्ण प्रक्रियेतही बदल होणार आहे. त्यानुसार 10वीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमाची तात्पुरती गुणवत्ता यादी 6 ऑगस्टला प्रसिद्ध करण्याचे नियोजन आहे. यासंदर्भात हरकती तक्रार नोंदविण्याची 8 ऑगस्टपर्यंत मुदत असेल. 9 ऑगस्टला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याचे सध्याच्या वेळापत्रकानुसार निर्धारित केले आहे. तर या ठिकाणी अंतिम गुणवत्ता यादी जी आहे तर त्यासंदर्भात 12वीनंतर औषध निर्माणशास्त्र डी फार्मसी यासह कोटिंग अँड सर्फेस टेक्नॉलॉजी आणि हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध आहेत. प्रवेश नोंदणीची मुदत 5 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. तर 7 ऑगस्टला प्रारूप गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. हरकती नोंदवण्यासाठी 9 ऑगस्टपर्यंत मुदत देताना 10 ऑगस्टला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याचे नियोजित आहे. थोडक्यात या ठिकाणी डिप्लोमा नोंदणीसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. असंच एज्युकेशनल अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत राहणार आहेत. सो थँक्यू फॉर वॉचिंग.